समर्थ फर्निचर अँड मॉल भव्य धमाका ऑफर 18 डिसेंबर 2019 ते 10 जानेवारी 2020 पर्यंत 15,000 रुपयांच्या खरेदीवर 4,000 रुपये किमतीची भेटवस्तू अगदी फ्री आणि 30,000 रुपयांच्या खरेदीवर 6,000 रुपये किमतीची भेटवस्तू अगदी फ्री. आमचा पत्ता समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी. संपर्क 92 84 25 76 19 आणि 95 52 75 17 27. मुलं ही मातीचा गोळा असतात. त्यांना आकार देण्याचं काम शिक्षक आणि पालक करतात. चांगलं शिक्षण देऊन शिक्षक त्यांना घडवत असतात. मुलांच्या भविष्यासाठी शिक्षक आणि पालकांची धडपड ही विद्यार्थ्यांनी ओळखून चांगला अभ्यास करून त्यांच्या कष्टाचं चीज करावं असं प्रतिपादन मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक अमित मुथा यांनी केलं. मी एकदा सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना विनंती करतो, जे इथं शिक्षक वर्ग आहे आणि जे ट्रस्टीगण आहेत, ते इतके घरात म्हणजे घरचं काम असल्यासारखं इतकं व्यवस्थित लक्ष देऊन, आणि आमची मुलं जे प्रायव्हेट स्कूलमध्ये आहेत ज्याची फी 80,000 रुपये वर्षाला आहे, ज्या ज्या सुविधा तिथं आहेत त्या आज तुम्हाला इथं मिळत आहेत, इतका घरच्यासारखं ठरतं. एकदा जोरदार टाळ्या सर्व आपले जे ट्रस्टीगण आहेत, शिक्षक आहेत, त्यांचे फार फार आभार. कारण गुरु हा जो आहे, गुरु हा आयुष्यभर आपल्याला शिकवत असतो. असं मुलांना समजू नका की आपण शाळा सुटली, शाळा संपली, तुमचं शिक्षण झालं म्हणजे तुमचं शिकायचं बंद होतं. नाही, खरं तर शिक्षण हे नंतर शाळा सुटल्यावर जास्त चालतं. माणूस प्रत्येक याच्यात शिकत असतो. वाचाल तर वाचाल ही जी मान आहे ती खरंच आहे. शिक्षणाला वयाची मर्यादा नसते. इतकं मोठं युग आहे हे आणि इतकं परिवर्तन पटापट होत आहे, तर त्यामुळं आपल्याला फार शिकावं लागेल. आणि शिकताना आनंदाने शिका आणि खेळता खेळता शिका. शिशु संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाचं उद्घाटन मर्चंट बँकेचे संचालक अमित मुथा यांच्या हस्ते झालं. तर यावेळी मोतीलाल माणिकचंद मुनोत कंपनीचे संचालक गौतम मुनोत, संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल गुंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव रधो कासवा, सहसचिव राजेश झालानी, नगरसेविका मीना चोपडा, सविता फिरोदिया, संजय चोपडा, दीपक गांधी, चंद्रकांत अणेचा, एल के आव्हाड, लीलाबाई गुंदेचा, शिवनारायण वर्मा, प्रमोद गुगळे, अनिता कटारिया, योगिता मुनोत, रश्मी येवलेकर, देविदास खाडे, प्राचार्या कांचन गावडे, मुख्याध्यापिका योगिता गांधी यांची उपस्थिती होती. तर करिअर म्हणाला तर पहिली डॉक्टर, इंजिनियर, लॉयर, बिझनेसमॅन, आय पी एस ऑफिसर, मी म्हणत नाही हे चांगलं नाही आहे, फार चांगलं आहे, तेही गरजेचं आहे, पण का नाही आर्टिस्ट बनण्याची का इच्छा त्याच्यात आपण जागृत करू शकत नाही. ॲज अ पेरेंट्स आपण आज सगळे आहात, तर तशी आपण का आपल्या मुलांना ते प्रोत्साहन देऊ शकतो का तू एक रायटर बन बाबा, तू एक ॲक्टर बन, ही सुद्धा एक करिअर बनवू शकतो. येत्या काळात ह्याची सुद्धा फार मोठी गरज असणार आहे. आज तुम्हाला माहिती आहे पुढे जाऊन टेक्नॉलॉजीमुळं, AI मुळं, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं बरेचसे लोकांना कामं नाही राहणार. हे सगळं कम्प्युटर टेक ओव्हर करणार आहे. तर काय आपले मुलं पुढच्या ह्या बदलावसाठी तयार आहेत का? नुसतं लॉयर्स डॉक्टर्स बनणार, डॉक्टरचं काम आता कम्प्युटर करणार आहे, सुपर स्पेशलिस्ट फक्त राहणार आहे, नॉर्मल डॉक्टर कदाचित येत्या काळात राहतील का नाही राहतील हा एक फार मोठी चॅलेंज आहे. पुढच्या काळात इंजिनियरची गरज पडणार नाही, कारण का रोबोटिक येणार आहे सगळं. तर आपण आपल्या मुलांना तशी शिकवण देत आहे का? आणि ही शिकवण घरातून येणार आहे, शाळा त्यांचं काम करणार आहे, पेरेंट्सला त्यांचं काम करावं लागणार आहे. तर माझी अशी सगळ्यांना एक विनंती आहे की आजपासून हा विचार करण्याची सुरुवात करा की आपल्या मुलांना काय करायचंय. नुसतं शाळेत पाठवून ते 10वी पास होणार 12वी पास होणार ग्रॅज्युएट होणार, पण त्याच्यानंतर त्यांना जॉब भेटणार की नाही भेटणार याची काय गॅरंटी नाही, कारण ते इक्विप राहतील का नाही राहतील ह्याची जबाबदारी आपण पालकांवर आहात. तर माझी अशी सगळ्यांना परत एक नम्र विनंती आहे की मुलांना काय बनवायचंय ह्याची तयारी तो 3री 4थीत असेल तेव्हापासून त्याचा विचार त्याच्या डोक्यात टाका, फ्युचर काय आहे याचं अनालिसिस करा.
माजी मुख्याध्यापिका स्वर्गीय शांतीबाई कासवा आदर्श शिक्षक पुरस्कार, यावर्षी सविता रमेश फिरोदिया प्रशालेमधील उपशिक्षिका जयश्री कोदे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी गौतम मुनोत यांनी 11,000 रुपये देणगी दिले, तर देवीदास खाडे यांनी आदर्श शिक्षक आणि आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यास सुरुवात केली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीराम खाडे यांनी केलं, तर जयश्री कोदे, मनीषा पालवे, आशा रोकडे, निलेश आंबेकर, बीजी शेख यांनी त्यांना सहकार्य केलं, तर सर्वांचे आभार नीता लांडगे यांनी मानले. यावेळी बालवाडी ते इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमानं धमाल केली. विविध परीक्षा आणि स्पर्धेमधील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले, तर कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी, नागरिक यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.